मराठवाड्याला पाणी न सोडण्यावरून अशोक चव्हाणांनी सरकारला संतप्त सवाल विचारलाय. जायकवाडीला पाणी न सोडणं याचा मराठा आंदोलनाशी संबंध काय? मराठा आरक्षण आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव आहे. पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे. मराठा आंदोलनाला बदनाम करू नका आणि पाणी सोडण्याचं टाळू नका. राज्य सरकारनं तातडीनं या संदर्भात खुलासा करावा. मराठवाड्यातील तीव्र पाणी टंचाई आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता राज्य सरकारनं राजकीय दबावाला बळी पडू नये, मराठवाड्याच्या हक्काचं पाणी विना विलंब सोडावं अशी मागणी चव्हाणांनी केली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे